My dear students, I welcome you to the video lecture of English Literature BA Final Sem 5. In this lecture, we are going to discuss about the literary term medievalism. Medievalism refers to being inspired by the medieval period of Europe, which stretched from the 5th to the 15th century. Medievalism means Madhyayugin Vad. Medievalism is related to कि अशा प्रकारचा का कि ज्यामध्ये मध्ययुगीन काळातून युरोप जात होता आणि युरोप मध्ययुगीन काळातून प्रेरणा घेत होता आणि हा मध्ययुगीन काळ सुरू होतो 5व्या शतकापासून तर तो संपतो 15व्या शतकात म्हणजे 5 ते 15 हा मध्ययुगीन पीरियड आहे मेडिवल पीरियड. It seeks to study the medieval era in order to imitate or embody elements from it in art. का मेडिवलिझम काय करतो शोध घेतो मध्ययुगाचा मध्ययुगीन काळाचा ज्यामध्ये त्या काळातील काही घटक कॉपी करता येईल त्याची त्याचं अनुकरण करता येईल त्याला एम्बॉडी करता येईल कशा तर कलेमध्ये. मध्ययुगीन काळसुद्धा अतिशय सुंदर असा काळ होता ज्यात कलेला भरपूर स्थान होतं आणि तेच घटक वापरून आधुनिक काळात मध्ययुगीन घटकांपासून सुंदर कलाकृती निर्माण करण्यात आल्या. इन वेस्टर्न आर्ट लिटरेचर म्युझिक पेंटिंग अँड आर्किटेक्चर मेडिव्हलिझम अपियर्स इन व्हेरियस फॉर्म्स. पश्चिमी कलेत जसं साहित्य संगीत चित्रकला बांधकाम तर यात मध्ययुगीन वेगवेगळ्या मध्ययुगीन घटकांचा प्रभाव वेगवेगळ्या स्वरूपात दिसून येतो. Medieval symbols and motifs, the use of archaic words or phrases, medieval characters and settings, or even medieval values or ideologies. तर आपल्याला कोणत्या कोणत्या स्वरूपात दिसतो मध्ययुगीन काळ तर सिम्बॉल्स मध्ययुगीन चिन्ह अँड मोटिव्स. मोटिव्स म्हणजे अशा कलेचा प्रकार की त्या कलेच्या प्रकाराकडे बघून आपल्याला बिटवीन द लाईन समजून घेता येतं त्यातील मुख्य हेतू समजून घेता येतो आपल्याला. द यूज ऑफ आर्किक वर्ड्स ऑफ फ्रेजेस त्या काळातले पुरातन शब्द किंवा पुरातन फ्रेजेस. मिडीव्हल कॅरेक्टर्स मध्ययुगातील पात्रे अँड सेटिंग्स आणि त्या काळातील बॅकग्राऊंड ऑर इवन मिडीव्हल व्हॅल्यूज ऑर आयडिओलॉजीज किंवा त्या काळातील मूल्ये त्या काळातील आदर्शवाद हे सगळं आपल्याला दिसून पडतं पश्चिमी कलेत. Medievalism influenced several creative movements from the 18th century onwards. Medievalism ने अनेक रचनात्मक चळवळीवर फरक पडला प्रभाव पडला आणि हा खरा प्रभाव दिसून येतो 18व्या शतकापासून पुढे. Romanticism rejected neoclassical values and sought inspiration from the preceding medieval era. Romanticism जे पोएट होते त्या रोमॅन्टिसिझमनी सरळसरळ नियोक्लासिकलला नाकारलं त्या मूल्यांना नाकारलं आणि त्यांनी प्रेरणा घेतली तर ती आधीच्या मध्ययुगीन युगापासून. इट एम्ब्रेस द सिम्बॉल्स अँड मोटिव्स ऑफ द शिवलरिक रोमान्सेस ऑफ द मिडल एजेस. त्यांनी काय केलं ती प्रतीकं वापरली ती कलेची मोठी रूपे वापरली ज्यात स्त्री दाक्षिण्याचा रोमांस होता पुन्हा सरदार लोकांच्या लढाया मध्ययुगातल्या उदाहरणार्थ सच एज द नाईट सरदार द प्युअर अँड अनअटेनेबल बिलवेड अतिशय पवित्र आणि जी कधीच प्राप्त होऊ शकणार नाही अशी प्रियतमा अँड द क्वेस्ट आणि काही शोध. तर या सर्व गोष्टींचा त्यांनी समावेश केला कलेमध्ये रोमॅन्टिसिस्ट लोकांनी त्यांनी न्यू क्लासिकलला नाकारलं. Examples of medievalism abound in the art of William Blake, the Ocean Cycle of James Macpherson, the Waverley novels of Walter Scott and the poems of John Keats. तर याची उदाहरणे मध्ययुगीन भरपूर उदाहरणे आपल्याला सापडतील विलियम ब्लेकच्या कलेमध्ये पुन्हा द ओशियन सायकल ऑफ जेम्स मॅकपर्सन. ओशियन सायकल लिहिलं होतं जेम्स मॅकपर्सननी त्यात दिसून पडेल. वेवरली नॉवेल्स ऑफ वॉल्टर स्कॉट वॉल्टर स्कॉटनी वेवरली नॉवेल्स नावाची सिरीज स्थापित केली होती त्यात दिसून पडेल.
आणि जॉन किट्सच्या कवितेत आपल्याला मध्ययुग दिसून पडेल. मिडिवलिझम इज ऑल्सो सीन इन द नियोगॉथिक आर्ट अँड आर्किटेक्चर ऑफ द गॉथिक रिवायवल. आपल्याला मिडिवलिझम दिसून पडेल नियोगॉथिक आर्ट. गॉथिक आर्ट म्हणजे ज्यात उंच उंच बिल्डिंग्ज राहायच्या, भूताटकीनी पछाडलेले मोठे मोठे महाल दाखवले. आणि याचं रिवायवल जेव्हा झालं, याचं रिवायवल केलं होतं वॉल्टर स्कॉटनी. या सगळ्या नॉवेल्समध्ये आपल्याला मिडिवलिझम म्हणजे मध्ययुग दिसून पडेल. आणि वॉल्टर स्कॉट भूताटकीच्या नॉवेलसाठी फार प्रसिद्ध होता. तो गॉथिक नॉवेल म्हणजे ऐतिहासिक बिल्डिंग्स, त्यात सुपरनॅचरल एलिमेंट आणि हे सगळं त्यांनी मध्ययुगातील घटकांपासून प्रेरणा घेऊन तयार केलं होतं. द पेंटिंग्स अँड लिटरेचर प्रोड्यूस बाय द प्री रॅफलाइट ब्रदरहूड रिवील देअर फॅसिनेशन विथ मिडियल कल्चर. आता पेंटिंग्स आणि लिटरेचर म्हणजे चित्रकला आणि साहित्य, जे प्री रॅफलाइट नावाचा एक ग्रुप होता, प्री रॅफलाइट ब्रदरहूड, तर त्यांनी त्यांचं आकर्षण दाखवलं कशाबद्दल? मिडिवियल कल्चरबद्दल. मध्ययुगीन जी संस्कृती होती त्याबद्दल त्यांना भरपूर आकर्षण होतं आणि त्या आकर्षणातूनच त्यांनी सगळ्या कलाकृतीला जन्म दिला. म्हणजे त्यांच्या कलाकृतीत नेहमी मध्ययुगाचे घटक दिसायचे. द कंटिन्यूड इंटरेस्ट इन द मिडिवल पिरियड हॅज मॅनिफेस्टेड इन द पॉप्युलर कल्चर ऑफ द 21st century इज रेफर टू ॲज न्यू मिडिवलिझम. हा जो इंटरेस्ट होता सतत चालू होता मध्ययुगातील काळात, आणि हा पॉप्युलर कल्चरमध्ये मॅनिफेस्ट करण्यात आला म्हणजे हा पॉप्युलर कल्चर लोकप्रिय संस्कृतीत त्याला दाखल करण्यात आलं, आणि हे 21व्या शतकातसुद्धा दाखल होतं. आणि म्हणून याला म्हटलं गेलेलं न्यू मिडिवलिझम. न्यू म्हणजे नवीन. 21व्या शतकात हा आपल्यांसाठी नवीनच होता हा मध्ययुगीन प्रकार, तर म्हणून त्याला न्यू मिडिवलिझम म्हटलं गेलं. आणि हा कंटिन्यू सुरू आहे 18व्या शतकापासून, तर सतत चालू आहे. दिस मे बी सीन इन सेवरल रोल प्लेइंग व्हिडिओ गेम्स, टेलिव्हिजन शोज अँड फिल्म्स. आणि आपल्याला पाहायला मिळेल मध्ययुगातील सगळी संस्कृती व्हिडिओ गेम्समध्ये, टेलिव्हिजन शोजमध्ये दिसून पडेल, चित्रपटात दिसून पडेल. Perhaps the best example of neo-medievalism may be found in modern fantasy novels that emulate the pseudo-medieval settings and tropes of J.R.R. Tolkien's works. For example, A Song of Ice and Fire by George R. Martin. आता हे याची उत्कृष्ट उदाहरणे आपल्याला neo-medievalismची पाहायला मिळेल, तर ती आधुनिक चमत्कृतीपूर्ण जी नॉवेल्स आहेत, fantasy novels आहेत, ज्यात आश्चर्य आहे, सुपरनॅचरल एलिमेंट आहे, तर यांनी नक्कल केलेली आहे सुडो मिडिवल सेटिंग्सची. सुडो म्हणजे आभासी. आणि ट्रोप्स जे लिहिले होते जे आर आर टोल्किन्सच्या कार्यात आपल्याला दिसून पडेल. उदाहरणार्थ अ सॉन्ग ऑफ आईस अँड फायर बाय जॉर्ज आर आर मार्टिन. अ सॉन्ग ऑफ आईस अँड फायर लिहिलं होतं जॉर्ज आर आर मार्टिन, यात आपल्याला सुडो मिडिवल सेटिंग्स दिसतील. J.K. Rowling's Harry Potter series is set in the 1990s but contains specific medieval elements. For instance, the castle of Hogwarts is medieval in style and its students use parchments and quills, which were writing instruments used in the Middle Ages. आता J.K. Rowling'चा Harry Potter खूप फेमस आहे. भलेही ती 1990च्या दशकातलं दाखवलेलं आहे आपल्याला, परंतु त्यात काही विशिष्ट मध्ययुगातील घटक आहे. जसं कासल ऑफ हॉगवर्ट्स म्हणजे हॉगवर्ट्सचा किल्ला, हा मध्ययुगातील स्टाईलमध्ये बनलेला आहे. आणि त्यांचे विद्यार्थी जे दाखवते पार्चमेंट आणि क्विल्स, म्हणजे ती कागद जुन्या काळातील भूर्जपत्र आणि पंखांनी लिहिताना दाखवले आहे. पहिले पंख म्हणजेच पेन म्हणून वापरले जायचे, आणि भूर्जपत्र पानाची भूजपानाची पत्रे पान म्हणून वापरले जायचे. आणि हे रायटिंग इन्स्ट्रुमेंट होतं मिडल एजेसमध्ये. त्या काळी पेन कागद नव्हते, तर भूर्जपत्र आणि पंखाच्या मदतीने लिहिल्या जायचं. आणि ही सेटिंग दाखवलेली आहे आपल्याला हॅरी पॉटरमध्ये J.K. Rowling'च्या. आणि म्हणूनच याला म्हटलेलं आहे सुडो मिडिवियल म्हटलेलं आहे याला. इंग्लिश लिटररी स्टडी इज फोकस्ड ऑन द वेस्ट अँड दस कॉन्सन्ट्रेट्स ऑन मिडिवलिझम ॲज लिंक टू द युरोपियन मिडल एजेस. आता हा जो इंग्लिश साहित्यिक अभ्यास आहे हा जास्तीत जास्त याचा फोकस आहे पश्चिमी देशावर, आणि यामुळे जास्तीत जास्त फोकस कशावर आहे तर मिडिवलिझम मध्यमयुगावर. आणि यामुळे काय होतं की लिंक होते युरोप आणि युरोपियन मिडल एजेसची, म्हणजे सध्याचा युरोप आणि मध्ययुगातला युरोप, याची लिंक लागते आपल्याला की मध्ययुगात तेव्हा काय होतं.
However, other continents have had their own medieval ages. आणि तरी बाकी खंडात त्यांचा त्यांचा मध्ययुगीन काळ आहे. इंग्लिश लिटररी स्टडीमध्ये इंग्लिशचाच मध्ययुगीन काळ घेण्यात आलेला आहे, म्हणजेच युरोपचा मध्ययुगीन काळ घेण्यात आलेला आहे. बाकी जसं आहे एशिया खंडात, एशिया खंडाचा मध्ययुगीन काळ वेगळा आहे. अँड एलिमेंट्स ऑफ दोज एराज कंटिन्यूज टू इन्फ्लुएन्स मॉडर्न लिटरेचर, आर्ट, फिल्म अँड टेलिव्हिजन. आणि प्रत्येक खंडाचा मध्ययुगीन काळ होता, त्यांचे घटक होते, ते युग होतं, आणि त्यांनी त्या त्या खंडाच्या आधुनिक साहित्यावर प्रभाव टाकला. कशाने? मध्ययुगाने. कलेवर टाकला, साहित्यावर टाकला, चित्रपटावर टाकला, टीव्हीवर टाकला. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, डिपिक्शन्स ऑफ द मॉंगोल एम्परर ऑर द सॅमुराई. आणि मॉंगोल एम्परर जो होता मध्ययुगातील होता, किंवा सॅमुराई, सॅमुराई नावाचे युद्ध होते जपानमध्ये, हे त्या काळातले होते, मध्ययुगातले. परंतु अजूनही कार्टून्समध्ये, चित्रपटात त्या काळातील योद्ध्यांचं अजूनही वर्णन केलं जातं. याला म्हणतात मिडिव्हिलिझम, म्हणजेच मध्ययुगातील घटनांचा साहित्यावर पडलेला प्रभाव. आणि हे मध्ययुग सुरू होत होतो 5th century to 15th century. दिस इज ऑल फॉर टुडेज लेक्चर.